लोकसभा निवडणुकीआधी अजित पवारांना मोठा धक्का बसलाय. अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलाय. निलेश लंके हे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, मात्र दक्षिण नगरमधून भाजपकडून सुजय विखे पाटील यांना तिकीट देण्यात आलं. त्यामुळे निलेश लंके आता शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत. तुतारी चिन्हावरून निलेश लंके सुजय विखे पाटील यांच्या विरोधात दक्षिण नगरमधून लढणार आहेत. राजीनामा देताना निलेश लंके भाऊक झाले. नगरमध्ये झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये लंकेंनी ही घोषणा केली. जे बोलतो ते करतो आणि जे करतो ते बोलतो. आपल्याला लोकसभेला सामोरं जायचं ना, हे राहिला पर्याय तुमचं नुकसान होतंय ना. तुमची भर मी काढून देतो ना, तुमची भर काढून देतो ना. म्हणजे पुढे आपल्याला बोलायला नको, तिने आपल्याला कोर्टाची दार दाखवायला नको. तिने आपल्याला चुकीच्या कायद्याच्या चौकटीत अडकवायचा प्रयत्न नको करायला.